राज्यात सध्या शिंदे फडणवीस आणि पवार सरकारचा शासन आपल्या दारी हा उपक्रम जोरात सुरू आहे राज्यातील वेगवेगळ्या जिल्ह्यात या कार्यक्रमाचं आयोजन केलं जात आहे मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री नेते पदाधिकारी प्रशासकीय अधिकारी असा मोठा तामझाम या कार्यक्रमासाठी उपस्थित असतो भला मोठा मंडप लोकांना येण्या जाण्याची व्यवस्था हजारोंच्या संख्येनं जेवणाची सोय आणि यासाठी खरंतर कोट्यवधी रुपयांचा खर्च लागतो मात्र हा खर्च येतो कुठून असा प्रश्न कधी तुम्हाला पडलाय का या प्रश्नाचं उत्तर मिळवण्याचा प्रयत्न करूया या व्हिडिओच्या माध्यमातून मुख्यमंत्री कार्यालयाच्या माध्यमातून शासन आपल्या दारी हा उपक्रम हाती घेण्यात आला या कार्यक्रमासाठी सुरुवातीला एक कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली होती लाभार्थ्यांसह सरकारी कर्मचाऱ्यांचे आणि पाहुण्यांचे जेवण त्यांचा प्रवास यावरच अंदाजे दोन कोटी रुपयांपर्यंत खर्च येऊ लागलाय त्यामुळे काही जिल्ह्यांनी या कार्यक्रमासाठी वाढीव निधी मिळावा यासाठी राज्य सरकारकडे प्रस्ताव दाखल केला त्यानंतर मात्र विविध विकास कामांखेरीज अन्य कोणत्याही उपक्रमांसाठी जिल्हा वार्षिक नियोजन समितीतून अर्थात डीपीडीसीतून निधी देण्याची तरतूद नसताना त्यातूनच शासन आपल्या दारी या कार्यक्रमासाठी कोटी रुपयांची तजवीज करण्याचा आदेश काढलाय आणि राज्य सरकारनं नियम धाब्यावर बसवलाय शासन आपल्या दारी या उपक्रमाअंतर्गत विविध तालुक्यांमधील लाभार्थ्यांना बोलवून त्यांना मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते दाखले दिले जातात या उपक्रमासाठी जिल्ह्यातील महसूल कृषी भूमी अभिलेख उपविभागीय अधिकारी तहसीलदार जिल्हाधिकारी कार्यालयाची यंत्रणा कामाला लावण्यात येते त्यामुळे या कार्यक्रमाच्या तयारीसाठी अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांना कार्यालयीन कामकाज सोडून धावपळ करावी लागते असं काही अधिकाऱ्यांनी खासगीत सांगितलंय रस्ते पाणी नागरी सुविधा जनसुविधा प्रत्येक जिल्ह्यातील आमदारांच्या मतदारसंघात उपलब्ध करण्यासाठी डीपीडीसीतनं निधी उपलब्ध करण्यात येतो या सुविधांच्या व्यतिरिक्त अन्य कोणत्याही उपक्रमासाठी निधी देण्याची तरतूद नाही आणि असा सरकारचाच नियम असल्याचं सांगण्यात येतं तरीही सरकारनं शासन आपल्या दारीसाठी तीन कोटी रुपयांची तरतूद केली पुण्याच्या डीपीडीसीचे अंदाजपत्रक साधारण एक हजार पाच कोटी रुपयांचं आहे त्यामुळे या उपक्रमासाठीचा निधी फार मोठा वाटत नाही मात्र काही जिल्ह्यांचे डीपीडीसीचे अंदाजपत्रक दीडशे ते दोनशे कोटी रुपयांचे असल्यानं त्यांना तीन कोटींचा अतिरिक्त खर्च केल्यानं कामांसाठी निधी कमी पडू शकतो दरम्यान याच मुद्द्यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार डॉक्टर अमोल कोल्हे यांनीही भाष्य केलंय काय म्हणाले अमोल कोल्हे पाहूया शेतकरी अडचणीत असताना त्यांना मदत मिळत नाही आणि शासन आपल्या दारी या उपक्रमात लाभार्थ्यांच्या पदरात वेगळं काय पडतं याचा आढावा घ्यायला हवा जिल्हा नियोजन समितीतनं सर्व तालुक्यांना समप्रमाणात निधी मिळायला हवा या निधीतून विकास कामच व्हायला हवी असो जनतेच्या विकास कामांसाठीचा पैसा अशा कार्यक्रमांमध्ये खर्च होत असेल तर जनतेपर्यंत विकास खरंच पोहोचणार आहे का असा सवाल आता उपस्थित होऊ लागलाय असो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा